महिला मोर्चाच्या रश्मी सीमा हिरे बेडाळे व भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे यांचा वाढदिवस भाजप कार्यालय येथे मंगळवारी 22 डिसेंबर रोजी सायंकाळी साजरा करण्यात आला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमचे केंद्रीय संयोजक राजेंद्र फडके, विजय साने, महेश हिरे, स्थायी समिती सभापती गणेश गीते, नगरसेवक उद्धव निमसे, भाजप गटनेते जगदीश पाटील, शशिकांत जाधव, राकेश दोंदे आदींसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्रित येत एक दिलाने मेहनत करण्याचे आवाहन पालवे यांनी यावेळी केले. भारतीय जनता पार्टीची धुरा जी एकदम चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत आणि माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे असे आपले कार्यक्षम अध्यक्ष गिरीशजी पाले, पहिले मी त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देते. जसं की सीमाताईने सांगितलं की बाळासाहेब सानपांमुळे तिचा वाढदिवस होत होता, तसं माझ्या मते हा वर्षी तुमच्यामुळे माझा वाढदिवस होतोय. आणि त्याचबरोबर आपल्या नाशिक शहराच्या दोन्ही कार्यक्षम आणि धडाडीच्या महिला आमदार देव्यानीताई फरांदे आणि सीमाताई हिरे, त्याचबरोबर इथे बरेच नगरसेवक उपस्थित आहेत. राकेशजी ढोंगसे, भाग्यश्री ढोंगसे, त्यानंतर पणितल्या उपस्थित आहेत अलकाताई जांभेकर, परत रुपालीताई चौधरी, दोन तीन इच्छा आहे की महापालिकेत आपले आता जे आहे त्यापेक्षा 15 सीट आढळो. दुसरं मी निवडणुकीला उभा ना लागो ते प्रका करू. तिसरी इच्छा आपला खासदार निवडून येऊ. तीनही आमदार परत रिपीट हो. भेटलोय अजून 900-800 बूथ प्रमुखांना भेटायचे वैयक्तिक, तर त्या बूथ प्रमुखांना अत्यंत कळकळीची आणि कोणतीची विनंती केली आहे की मोदींचा हा पर्व आहे तो आपल्याला परत परत मिळणार नाहीये आणि ती संधी आपण कोणीच गमावू नये. नाही तर आपल्या या पिढीच्या हातात जी कर्तव्य देशासाठी करण्याची जी वेळ आहे ती आपण गमावू नये. आपल्याला फक्त आपलं भूत व्यवस्थित करायचंय एवढ्याच माझ्या अपेक्षा आहेत. मी निवडणूक लढवणार नाही हे जरी टेप झाला असेल तरी चालेल, पण मला फक्त पक्ष वाढीस जाऊ, पक्षाच्या सर्वच्या सर्व जागा आपण जिंको, पक्ष आपला नाशिकमध्ये टॉपला राहो व महाराष्ट्रातही नाशिक जिल्ह्याचं नाव संघटनेच्या बाबतीत आणि सत्तेच्या बाबतीत राहो. नाशिक शहर आपल्याला सुजलाम सुफलाम करायचं आहे, नाशिक शहर आपल्याला स्वच्छ करायचं आहे, नाशिक शहराचा आपल्याला स्वच्छतेत एक नंबर आणायचा आहे. अशा सगळ्या छोट्या 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 माझ्या अपेक्षा आहे. मला किती कारकीर्द मिळेल काय याची मला काही पर्वा नाही. मी कायम आज आणि काल आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून या पक्षाचं काम करीत राहील. आपण जे सर्वजण आलात मला शुभेच्छा देण्यासाठी एवढं कार्यालय गच्च भरलं, तसेच रश्मीताईला पण मी शुभेच्छा देतो, माझी भाची येते व एवढे सर्वजण आले त्यामुळे मी भरभरून गेलो. फक्त पक्षाचं काम आपल्याला नेटाने पुढच्या कालावधीत न्यायचंय एवढं सर्वांना मी विनंती करतो व माझ्या सत्कारासाठी सर्वजण इथे जमलात सर्वांचे मी आभार मानतो व थांबतो. जनमत मराठी न्यूज करता प्रतिनिधी नासिर मंसुरी, नाशिक.